आणि आता आपण पुडिंग शिकतोय, तर पुडिंग विथ रसगुल्ले, तर मला त्या नीट साहित्य सांगा ना. दूध घेतले, अंडी, कॉर्नफ्लोअर आहे, साखर, तर कॅरमल केलेलं आहे, व्हॅनिला एसेन्स, चेरीज आणि रसगुल्ले तयार. साहित्य झालेले आहेत आणि आता ही पुडिंगची तयारी. पुडिंगची तयारी. ओके, आधी साखर घालू आपण. प्रमाण पण सांगा का? हा, म्हणजे आता 2 कप दुधाला अर्धी वाटी साखर घेतलेली. अच्छा, किंवा 50 ग्रॅम. तर दोन्ही अंडी पण घालून घेऊया. दोन अंडी पण म्हणजे बलका सकट घेतलेली. हा, व्हॅनिला एसेन्स किती घ्या? साधारण 1 टीस्पून आहे. 1 टीस्पून. हा, आणि कॉर्नफ्लोअर 1 मोठा चमचा भरून, म्हणजे 1 टीस्पून भरून घेतलं तरी चालेल. आता आपण बीट करून घेऊया. साखर विरघळली की झालं. आता दूध घालून एकदा बीट करून घेऊ. दूध किती आहे? 2 कप. 2 कप. 2 मग. 2 मग दूध, 2 अंडी, अर्धी वाटी साखर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा एसेन्स. आणि आता हे आपल्याला कशात घालायचं आहे, कसं करायचं? आता आपण जे ज्या बाउलमध्ये सेट करणार पुडिंग, त्याला कॅरमलाइज करून घेतलेलं आहे, तर त्याच्यात हे मिश्रण सोडणार, त्याच्यात हे मिश्रण ओतणार आणि त्याच्यात रसगुल्ले सोडणार. आणि ते कुकरमध्ये आपण 3 शिट्ट्या एरवी करतो तसंच करायचं, म्हणजे पूर्ण वाफवून घ्यायचं. अच्छा, म्हणजे वाफवायच्या आधी रसगुल्ले घालायचे? वाफवायच्या आधी घालायचे. हा, ओके, तयारी करूया त्याची. आपण जे दुधाचं मिश्रण करून घेतलं तर ते आलेलं आहे दूध, अंडी आणि सगळं, पण हे जे कॅरमल तुम्ही लावून घेतलं ते तुम्ही कसं केलं कॅरमल? भांड्यात साखर, कोरडी साखर टाकली आणि ते गॅसवर ठेवून सतत हलवत राहिले. जस्ट विरघळलं की, विरघळलं की थोडा कलर चेंज झाला की ते कॅरमल तयार होतं. तर ते झालेले होतं. आता हे पुडिंगचं मिश्रण याच्यात होतूया. थोडी जागा ठेव, आपल्याला रसगुल्ले घालायचे त्याच्यात. आणि हे कुकर मध्ये शिट्टी काढून ठेवायचे का? नाही, शिट्ट्या 3 शिट्ट्या करायच्या. 3 शिट्ट्या कुकर मध्ये. हा, तुम्ही रसगुल्ले पण घरी करता? बंगाली स्वीट्स पण त्या खूप छान बनवतात. ओके, येस. हा एक मी आता नुसता खाणार आहे आणि ते आता आम्ही शिजायला ठेवणार आहोत कुकर मध्ये, तर त्याची तयारी करतो कुकर मध्ये. आता आपण हे शिजायला ठेवतो. साधारणतः किती मिनिटं लागतात? 10 मिनिटात होईल. 10 मिनिटामध्ये 3 शिट्या घेतोय कुकरच्या. तर साहित्य कृती लिहून घ्या पटकन. कॅरमेल पुडिंग विथ रसगुल्ले बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, अंडी, कॉर्नफ्लोअर, साखर, कॅरमेल, व्हॅनिला एसेन्स, चेरीज आणि तयार रसगुल्ले. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 50 ग्रॅम साखर, 2 अंडी, 1 चमचा व्हॅनिला एसेन्स आणि कॉर्नफ्लोअर घेऊन मिश्रण फेटून एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये 2 मोठे कप दूध घालून पुन्हा मिश्रण फेटून घ्यावं. गरम कॅरमेल चमच्याने बाउलला लावून घ्यावं. त्यामध्ये दुधाचं मिश्रण घालून कुकर मध्ये पुडिंग शिजवून घ्यावं. या पुडिंग वर रसगुल्ले आणि चेरीज ठेवून डिश सर्व्ह करावी.